नमस्कार, मी रिया रुपेश पवार महाळुंगेकर। आपण पाहतोय काही ठळक घडामोडी। नाशिक पुणे महामार्गावर आणि शहरातील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले असून स्मार्ट नाशिकचे स्मार्ट खड्डे नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे। याकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उपनगर येथे महामार्गावरील खड्ड्यांचे उपहासात्मक पूजन करून आंदोलन करण्यात आले आहे। नाशिकला दत्तक घेतलेल्या नेत्यांना नाशिकला स्मार्ट सिटी बनवण्याचा विसर पडला आहे म्हणून नाशिकच्या नाशिक पुणे महामार्गावर खड्डेच खड्डे पडले आहेत असा आरोप आंदोलनात करण्यात आला असून या खड्ड्यांमुळे होणारे अपघात, वाहतूक कोंडी, गाड्यांचे होणारे नुकसान अशा कितीतरी समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत। याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष घातले नाही तर भविष्यात इथे होणाऱ्या सर्व नुकसानीस दत्तक पित्यास जबाबदार धरून कारवाई केली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। युवा सेनेच्या वतीने युवासेना विधानसभा प्रमुख निलेश शिरसाट, दीपक जाधव, योगिता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे खड्डे पूजन आंदोलन करण्यात आले। यावेळी बाळकृष्ण शिरसाट, कल्पेश पिंगळे, आकाश उगले, महेश मते, माधुरी पाटील, दीपाली खैरनार, श्वेता सोनवणे, प्रतिभा देशमुख, दीपाली पाटील, दीपक ठाणगे, प्रसाद सोनवणे, ललित पानगव्हाणे, तसेच योगिराज निकम, राजन गायकवाड, अनिकेत खडताळे, सुजित चव्हाणके, सुदर्शन चंदनानी, निलेश देशमुख, निखिल गुंजाळ यांच्यासह शुभम गायकवाड, सौरभ ठाकरे, अतिश गोसावी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष बाब म्हणजे यावेळी उपनगर सिग्नलवर खड्ड्यात अडून रस्त्यावर अगदी मधोमध नादुरुस्त झालेल्या एका डंपरला आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करीत रस्त्याच्या कडेला लोटत नेऊन वाहतूक सुरळीत करून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले। महामार्गावरील वाहतुकीस अडथळा न होऊ देता उलट खोळंबली वाहतूक मोकळी करून या आंदोलकांनी आपल्या मागण्या मांडल्या याचे वाहतुकीत अडकलेल्या नागरिकांनी कौतुक केल्याचे दिसून येत आहे। आज आम्ही इथे उपस्थित झालेलो आहे ते कशासाठी, कोणासाठी? या जनतेसाठी। माननीय उद्धव साहेब ठाकरे व युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथे उपस्थित एक आंदोलन केलेले आहे। आंदोलन नाही म्हणता येणार, पण आज जी जीवितहानी होतीये या रस्त्यावरनं येणारे जाणारे, हा जो आपण महामार्ग बघतायत हा कुठला महामार्ग आहे? हा नाशिक पुणे महामार्गाला जोडणारा महामार्ग आहे। याच्यावरती तुम्ही बघितले तर खड्डे, मगाशी माझ्या ताईंनी पण दाखवलं की पाण्यामध्ये उभं राहिल्यावरती गुडघ्यापर्यंत असा हा खड्डा आहे। आता पण आपण जर बघितलं एक डंपर आहे, त्या खड्ड्यामुळे तो डंपर अडकून पडलेला आहे, मोका ट्रॅफिक जाम झालेली, याला जबाबदार कोण? गाड्यांचे नंबर टिपण्यासाठी तुमच्याकडे कॅमेरे आहेत, या खड्ड्यांसाठी टिपणारे कॅमेरे कुठे आहेत तुमच्याचं? तर आयुक्तांनी अध्यादेश काढलाय पूर्ण खड्डे बुजवण्याचा मुंबईच्या धर्तीवरती। मग आमचं नाशिक स्मार्ट सिटीमध्ये केलं जातं, तर मग यासाठी मग नाशिकचं स्मार्ट कुठे आहेत? खड्ड्यांसाठी नाही तर कशासाठी? घंटी मसोबा मंदिराजवळ स्पीड ब्रेकर आहे, तिथं भला मोठा खड्डा आहे। शेजारी प्रेसची हॉस्पिटलची भिंत आहे, तो खड्डा वाचवण्यासाठी तो भला मोठा ट्रेलर होता, तो ट्रेलर त्या प्रेसच्या भिंतीवरती गेला, तब्बल ती पूर्ण भिंत तुटण्यात आलेली होती, हे कधी बघितलं नाही। आता सन्माननीय पाटील साहेब पण इथे उपस्थित आहेत, अधिकारी वर्ग आहेत, ते आम्हाला सांगतायत की करूयात, बघूयात, मग तुम्ही खड्डे कधी बुजवणार याचा आम्हाला जाब उत्तर हवा आहे, यासाठी आम्ही आंदोलन केलंय। धन्यवाद। स्टार 24 फास्ट न्यूज साठी वृत्त संकलन, विभाग नाशिक।